नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झॅम या आपल्या प्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखरेचा उतारा या जिल्ह्यात आहे. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखरेचा उतारा हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन जिल्ह्यात या जिल्ह्यात होते. तर महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन अहमदनगर या जिल्ह्यात होत असते. पुढचा प्रश्न आहे, विदर्भातील ही तांदूळाची जात प्रसिद्ध आहे. तर विदर्भातील पांढरा दूधसाई ही तांदूळाची जात प्रसिद्ध आहे. सूर्यफुलांच्या टरफलांपासून पॉलिटिन बनवण्याचा कारखाना येथे आहे. तर सूर्यफुलांच्या टरफलांपासून पॉलिटिन बनवण्याचा कारखाना हा जळगाव येथे आहे. महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या ऊसाच्या जातीचा शर्करांश सर्वाधिक आहे. तर महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या ऊसाच्या KC671 या जातीचा शर्करांश सर्वाधिक आहे. भाताची सह्याद्री ही संकरित जात कृषी विद्यापीठाने तयार केली. तर भाताची सह्याद्री ही संकरित जात कोकण कृषी विद्यापीठाने तयार केली. महाराष्ट्रात घोलवड या फळासाठी प्रसिद्ध आहे. तर महाराष्ट्र घोलवड चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात अंजीर उत्पादनात जिल्हा अग्रेसर आहे. महाराष्ट्रात अंजीर उत्पादनात पुणे जिल्हा अग्रेसर आहे. हे फळांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. तर पोमोलॉजी हे फळांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. महाराष्ट्रात जलवापर प्रकल्पला सुरू झाला. महाराष्ट्रात जलवापर प्रकल्प हा 1983 साली सुरू झाला. महाराष्ट्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना मध्ये झाली. महाराष्ट्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1996 झाली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाची स्थापना मध्ये झाली. तर विदर्भ सिंचन विकास महामंडळाची स्थापना 1997 झाली. तापी सिंचन विकास महामंडळाचे मुख्यालय येथे आहे. तर तापी सिंचन विकास महामंडळाचे मुख्यालय जळगाव येथे आहे. जायकवाडी व विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प नदीवर आहेत. तर जायकवाडी व विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प गोदावरी नदीवर आहेत. उजनी जलसिंचन प्रकल्प नदीवर आहे. उजनी जलसिंचन प्रकल्प हा भीमा नदीवर आहे. भंडारदरा किंवा पिटसन धरण जलसिंचन प्रकल्प नदीवर आहे. तर भंडारदरा जलसिंचन प्रकल्प प्रवरा नदीवर आहे. शिवाजी सागर जलसिंचन प्रकल्प नदीवर आहे. तर शिवाजी सागर जलसिंचन प्रकल्प हा कोयना नदीवर आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी या जिल्ह्यात आहेत. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी या अहमदनगर या जिल्ह्यात आहेत. यास आंबा या फळाचा शत्रू समजले जाते. तर भिरूड किडा यास आंबा या फळाचा शत्रू समजले जाते. पुढचा प्रश्न, यावर्षी महाराष्ट्र शासनाने पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढली. तर 1983 या वर्षी महाराष्ट्र शासनाने पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढली. आणि तुमच्यासाठी आजचा प्रश्न म्हणजे असा प्रश्न आहे, भारतात पशुगणना दर किती वर्षांनी होती. तर त्यांचे ऑप्शन होते 10, 5, 12, 15 हे आहेत त्याचे पर्याय किंवा ऑप्शन. तर याच्यातून एक पर्याय बरोबर आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.